जी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेच्या 31 मेच्या भागात आपण पाहू शकतो की श्रेयस व बबन खूपच खुश असतात, कारण त्यांची डील सक्सेसफुल झालेली असते. सोबतच मयुरीसोबत अश्विनीचे आई वडीलही आलेले असतात, त्यामुळे श्रेयसला अश्विनीची काळजी नसते. त्यामुळे बबन आज आपण घरी कलिंगडची पार्टी करूयात असं श्रेयसला म्हणतो. दुसरीकडे प्राजक्ता ही मयुरीसोबत असते, त्यामुळे ती अश्विनीच्या आईला आज तुम्ही काहीच काम करायचं नाही, सगळं काम मी करेन असं म्हणते. तर दुसरीकडे शिल्पी मात्र पुन्हा एकदा प्रतीकला फोन करते व सगळं काही मी सांगितल्याप्रमाणे झालं पाहिजे असं म्हणते. इकडे मयुरीच्या घरी सर्वजण जमा झालेले असतात व सर्वजण एकत्र मिळून कलिंगड खातात व खूपच खुश असतात. अश्विनीही त्यांना फोन करते व सर्वजण आम्ही इकडे कलिंगडची पार्टी करतोय असं अश्विनीला सांगतात. तर अश्विनी मयुरीला कलिंगडच्या रसाने चेहरा धू म्हणजे तुझा चेहरा तजेलदार होईल असं म्हणतात. त्यामुळे मयुरी यावरून तू एक रील करायला पाहिजेस असं अश्विनीला सुचवते. दुसरीकडे शिल्पी विक्रमला भेटायला जाते. विक्रमने शिल्पीसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं व त्यामुळे शिल्पी खूपच खुश होते. दुसरीकडे विद्युत ही मयुरीच्या घरी येतो व तेव्हा विद्युतचे आई वडील घडलेला सर्व प्रकार विद्युतला सांगतात व कशाप्रकारे शिल्पी संजूला घ्यायला इकडे आली होती व ती त्याला काहीतरी ॲडव्हेंचर करायला सांगणार होती म्हणून आम्ही घाबरलो व तिच्यासोबत निघून गेलो. पण तिकडे गेल्यावर तिने असं काहीच केलं नाही, ती फक्त संजूला मॉलमध्ये घेऊन गेली असं ते विद्युतला सांगतात व त्यामुळे विद्युतला शिल्पीवर संशय येऊ लागतो व नक्कीच काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटतं. शिवाय मयुरीचं ॲक्सिडेंट ज्या मुलाने केलं त्या मुलाविरुद्ध तक्रार करायला पाहिजे असंही त्याला वाटत असतं. पण विद्युतचे आई वडील मयुरी आता ठीक आहे, जर आपण पोलीस कंप्लेंट केली तर सतत तिला पोलिसांमध्ये फेऱ्या माराव्या लागतील, त्यापेक्षा आपण पोलीस कंप्लेंट नको करूयात असं विद्युतला सांगतात. दुसरीकडे शिल्पी प्रतीकला भेटायला बोलवते व मयुरीला फोन करून प्रतीकला मी आपल्यासाठी एक रूम बुक केला आहे, आपण तिकडे जाऊया व एकांतात पूर्ण दिवस घालवूया असं सांगायला सांगते. पण मयुरी मात्र माझी आई घरी नाही व घरी सर्वजण आहेत, त्यामुळे मी तुझ्यासोबत कुठेच येऊ शकत नाही, तुला जर मला भेटायचं असेल तर एखाद्या कॉफी शॉपमध्ये भेट असं म्हणते. व हे ऐकून प्रतीक मात्र खूपच खुश होतो व शिल्पीला तुला जे करायचं आहे त्यामध्ये तू कधीच यशस्वी होणार नाहीस असं म्हणतो. पण हे ऐकल्यावर शिल्पी मात्र खूपच चिडते व मला जे करायचं आहे ते मी करूनच राहणार व अश्विनीला मी बर्बाद करणार असं मनाशी ठरवते. त्यामुळे आता शिल्पी करत असलेला प्लॅन खरोखरच यशस्वी होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.